ये बाय ये। अगो बस ना ये। बी कंफर्टेबल हाँ आदिति। बर आदिति भूक लागले का बाळा तुला? हाँ मी सैंडविच करते आणि त्याच्यावर फ्रेश ऑरेंज ज्यूस पण। दीदी अगं तू स्कूल मध्ये का आलीस? तू माहिती आज ग्राउंड वर घेऊन गेले होते, मी खूप मजा केली। आदिति तो विवान है ना? विवान सॉलिड गंमत सांगितली तो बोलला की ना मिहिर काय पुरे झालं बाया शाळेच्या गप्पा? आता तुम्ही तुम्ही ड्रॉइंग करत बसता का? नाहीतरी काम करा ना, खेळा तुम्ही जा। ओके का दीदी चल आपण लूडो खेळूया, तपलं घर घर खेळायचं। चल मुक्ता 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 गेस व्हाट व्हाट माझ्याकडे एक खूप मोठी न्यूज आहे। कुठली न्यूज? गेस कर। अरे काय? मला एक खूप मोठी असाइनमेंट मिळाली आहे एका इंटरनॅशनल ब्रँडची। वाव कंग्रॅट। थँक यू। मोस्टली मालदीव्स किंवा अंदमानला शूट करायचं चाललंय। मालदीव्स का पण? अगं तो त्यांच्या टीमचा प्रश्न आहे, जसे दोन तीन लोकेशन्स त्यांनी बघून ठेवलेत, तसं काही दिवसात फायनलाइज करतील आणि मग आय एम सो एक्साइटेड। काय मजा येणार आहे माहितीये, आणि काय सीनरी आहे म्हणून सांगू, तिकडे क्लास, सो मच टू एक्सपोज, काय डेप्थ मिळेल माहितीये पिक्चर्सला, आणि आय एम व्हेरी शुअर की हे प्रोजेक्ट खूप छान होईल। व्हाट्स ए मुक्ता, ए काय झालं? तुला काय वाईट वाटतंय का मी चाललोय म्हणून? नाही नाही तसं काही नाही आहे विकी, पण आता इकडे एवढं सगळं चालू आहे आणि तू इंडियाच्या बाहेर जाणार तर नॉट नेसेसरी, अंदमानला असेल कदाचित। तरी पण विकी तू लांबच जाणार आहेस ना, इकडे आमच्या बरोबर तर नसशील तू। काय करू असं म्हणणं तुझं? नको का जाऊ? म्हणजे मी कॉन्ट्रॅक्ट साईन नाही केलेला अजून। नाही नाही तसं नको करूस विकी, जा तू। तुला जर खरंच वाटत असेल ना की माझी आत्ता इथे जास्त गरज आहे तर मी नाही जात अगं, दॅट्स ओके। नाही विकी हे बघ तू जा, आम्ही सगळे आहोत ना, वील मॅनेज एव्हरीथिंग, आणि जर काही लागलं तर मंदार आहेच ना, डोंट वरी। ऍक्च्युली नाही जात मी, हे बघ ना मालती काकू नाहीये, केशव काका नाहीये, समीर नाहीये, आणि त्या पिढीची ही भानगड, हे प्रकरण किती चिघळणार आहे ना काय माहित। त्यापेक्षा मी इथेच थांबतो तुमच्या बरोबर, नाही घेत मी हे प्रकरण। विकी तुला सांगितलं ना तू जा, इकडची अजिबात काळजी करू नको, फील मॅनेज आहे। ओके मुक्ता मला ना विकी माझ्यासाठी जा। अरे वहिनी तुम्ही तुम्ही कशाला इथे यायचे कष्ट घेतलेत? मी येणारच होतो, जरा अडकलो होतो कामात, हे काय आता निघतच होतो ऑफिसला। नाही नाही काही हरकत नाही, तुम्हाला भेटणं जास्त महत्त्वाचं होतं। हो का? मग चला बाहेरच कुठेतरी बसून बोलू। प्लीज पाणी मिळेल का? ठीक आहे आणतो। हा थँक्यू। वहिनी हे काय करताय तुम्ही? हे काय करताय? हे
हे कुठे मिळालं तुम्हाला? तुम्ही जिथे विसरून आला होतात ना तिथे. कुठे? तुम्हाला खरच काही माहित नाहीये का? नाही ना, आठवतच नाहीये कुठे पडलं ते. किती दिवस झाले मी शोधतोय. किती दिवस झाले शोधताय? झाले असतील 10-12 दिवस. अच्छा, म्हणजे 10-12 दिवस तुम्ही पिडींच्या केबिन मध्ये गेलाच नाही आहात का? कारण हे ऍक्सेस कार्ड असल्याशिवाय तुम्हाला पिडींच्या केबिन मध्ये जाताच येणार नाही का? नाही, तसं नाहीये वहिनी. तसं नाही मग कसं वाकण ग? बऱ्या बोलाने खरं काय ते सांगा. आमचं जर का नाईलाज झालं ना तर आम्ही तुम्हाला पोलिसांच्या ताब्यात देऊ. आणि जर का सगळं खरं सांगितलं तर यातलं काहीच या 4 भिंतींच्या बाहेर जाणार नाही. बोला. आम्ही ऑफिसमध्ये जायच्या आधी तुम्ही ऑफिसवर येऊन गेला होता ना वाकणकर? का गेला होता तुम्ही? काय हवं होतं तुम्हाला सांगा. बोला बोला वाकणकर, लवकर बोला. काय बोलणार वहिनी, बोलण्यासारखं खरंच काही नाहीये. फार वेळ जातोय ना, कमाल लागा. हे काय करताय? हे बघा, हे बरोबर नाही आहे, सांगून ठेवतो. माझ्या घरात अशी घुसखोरी केलेली चालणार नाही मला. मी पोलिसांना बोलवेन. अरे वा, बरंच आहे मग. ते म्हणजे आमचं काम परस्परच होऊन जाईल. हा बोलवा बोलवा. आज कसली बघताय बोलवा पोलिसांना. तुम्हाला जे हवंय ते नाही मिळणार इथे. अच्छा, म्हणजे तुम्हाला माहितीये का आम्हाला काय हवंय? ग्रेट, वा आली. हेल्थ ड्रिंक फॉर्म्युला. हे काय मिस्टर वाकणकर? ते वहिनी ते त्यांना पोलिसांना बोलावं. हा रिक्षाचा नंबर, तो कुठे गेला असेल याचा काहीच अंदाज नाही आम्हाला. ऍक्च्युली तो एरियाच आमच्या फार ओळखीचा नव्हता. ठीक आहे, बघतो. त्याला आम्ही लवकरात लवकर अरेस्ट करण्याचा प्रयत्न करतो. पण त्याचा एखादा फोटो मिळाला असता तर? इन्स्पेक्टर अहो, आता पीएचा फोटो कुठून आणणार आम्ही? एक मिनिट, आयडी कार्ड आहे त्याचं. ग्रेट, पण तुम्ही जे काही सांगताय ते सगळं खरं आहे ना? तर स्वतःच्या नवऱ्याला वाचवण्यासाठी एखादी गोष्ट रस्ताय. नाही 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 इन्स्पेक्टर, रुजुता खरं सांगते. नाही म्हणजे कसं आहे, आम्ही सगळी यंत्रणा कामाला लावू आणि नंतर कळेल की मुख्य गुन्हेगार हा पीडीज आहे. नाही इन्स्पेक्टर, प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. पीडी निर्दोष आहे. पीडी जर खरंच या प्रकरणात दोषी असताना तर रुजुताने स्वतः त्याला पकडून द्यायला मदत केली असते तुम्हाला. इन्स्पेक्टर, रुजुता ही सत्याच्या बाजूने उभी राहणारी आहे. तुम्ही फक्त त्या पीएला शोधा, मग सगळ्या गोष्टींचा खुलासा आपोआप होईल. इन्स्पेक्टर, एक रिक्वेस्ट आहे, प्लीज प्लीज लवकरात लवकर हालचाली सुरू करा ना. हा आपल्याकडे एवढा एकच एव्हिडन्स आहे. जर का हा सुटला ना हातातून तर पुढच्या हालचाली करणं खूप कठीण होईल. प्लीज इन्स्पेक्टर, इट्स अ रिक्वेस्ट. ठीक आहे, मी बघतो. देशमुख, देशमुख, या फोटोला एनलार्ज करून आणा. प्लीज इन्स्पेक्टर साहेब, जे काय करायचं ते लवकरात लवकर करा. तुम्हाला कल्पना नाही मी आता कोणत्या परिस्थितीमध्ये. वाकणकरला अरेस्ट केली ना तर खूप गोष्टी समजतील. Thank you.
त्यासाठी सबस्क्राइब करा स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला।